गोपीचंद पडवळकर हे बीजेपीचे आमदार नसून ते खबरदार असल्यासारखं आहे तो, तर त्यांनी आमचे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार साहेब हे देशाचे नेते आहेत त्यांच्याबद्दल एक अपशब्द त्यांनी काढलेला आहे. महाराष्ट्राचा शरद पवार हे कोरोना आहे असं म्हणतो आहे. त्या माणसाची लायकीच नाही पवार साहेबांच्या बरोबर बोलायची. आणि त्या माणसाने असं शब्दात जर बोलत असेल तर कधीही राष्ट्रवादी पक्ष गप्प बसणार नाही आणि त्याचं खाली मुंडीवर पाय केल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावं तरच आम्ही गप्प बसू, नाही तर गप्प बसणार नाही. इथून पुढं पडळकर या सोलापुरात येऊ शकणार नाही अशी त्याची आम्ही बंदोबस्त करू आणि आला तर त्याला चपलीचा हार घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही. पवार साहेब त्यांच्याबद्दल काल पडळकरांनी जो बेतर वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध करतो, इन्कार करतो. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल बोलण्याची त्यांची उंची नाही आहे. देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, राष्ट्रपती असतील, देशातले सर्व दिग्गज नेते ते पवारसाहेबांना सन्मानित करून त्यांना त्यांच्याशी सन्मानाने वागतात, सन्मानाने बोलतात, त्यांच्याबद्दल गौरवाजोगर काढतात. अशा ह्या महान नेत्याचा अपमान करण्याच्या उद्देशाने, त्यांना कमी लेखण्याच्या उद्देशाने जो काल पडळकरने बेतार वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. काल दिवसभर आमचे युवकचे पदाधिकारी, फादरवाडीचे पदाधिकारी गोपीचंद हुडकत होते. सापडल्यासह त्यांना कालच काळ फासण्याचा उद्देश आमचा होता, परंतु ते सोलापुरात आल्यानं लपून बसलेले आहेत. ते महाराष्ट्राच्या जनतेने माफी मागावी, अन्यथा पुढील काळामध्ये त्यांना त्या सगळ्या रोषाला सामोरं जावं लागेल. त्यांचं म्हणणं असं आहे की बहुजनाचे जे त्यांनी शरद पवारांनी फूट पाडले, तर प्रत्यक्ष जर तुम्ही पाहिलं तर आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भरणेमामा हे बहुजनातून येतात, तटकरे साहेब बहुजनामधून येतात, जितेंद्र रावाळ बहुजनामधून येतात, धनंजय मुंडे जयंत बहुजनातून येतात, अमोल कोल्हे बहुजनातून येतात, छगन भुजबळ सुद्धा बहुजनातून येतात, अमोल बेटकरी सुद्धा बहुजनातून येतात. हे दिग्गज मंडळी आज महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात, बहुजनाचं प्रतिनिधित्व करतात. त्याच्यामुळं हे त्यांचं जे बेहतर वक्तव्य आहे ते स्वतःची राजकीय पुढे बाजून घेण्यासाठी आणि बहुजनामध्ये फूट पाडण्यासाठी त्यांचा जो उद्देश आहे तो उद्देश महाराष्ट्र जाणतो. पण महाराष्ट्र ह्याला कदापि माफ करणार नाही. त्यांनी ताबडतोब माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन ह्या भजा भजा फूट तीव्र होईल आणि त्यांना दिसेल तिथं काळं फासलं जाईल असा मी त्यांना इशारा देतो.